चला मुलांनो, पुढील लकार पाहूया आपण. लोट लकार. लोट लकाराचा मराठीत अर्थ होतो आज्ञार्थी. आज्ञार्थी म्हणजे आज्ञा देण्याचा अर्थ स्पष्ट करणारे. तर फक्त आज्ञा नव्हे तर जेव्हा क्रियापदामधून आज्ञा देणे, आज्ञा घेणे, उपदेश देणे, विनंती करणे आणि आशीर्वाद देणे असे अर्थ प्रकट करायचे असतात तेव्हा लोट लकाराची क्रियापदे वापरली जातात. तर बघूया लोट लकाराचे प्रत्यय. परस्मय पदासाठी प्रत्यय आहेत तू, ताम, अंतु, शून्य, तम, त आणि आव, आम. आणि आत्मने पदाचे प्रत्यय आहेत ताम, इताम, अंताम, स्व, इथाम, ध्वम, ऐ, आव, है, आम, है. तर मुलांना हे प्रत्यय जोडून क्रियापद रूप तयार होत असते सूत्रानुसार. सूत्र आहे धातू, गणविक्रण आणि प्रत्यय. मी इथे धातू घेतला मृत. मृत धातू चौथ्या गणाचा परस्मय पदाचा, त्याला गणविक्रण लागलं य. प्रत्यय घेतलं मी तू, क्रियापद रूप तयार झालं नृत्य तू. दुसरा धातू घेतला मी कथ, दहाव्या गणाचा म्हणून गणचिन्ह आलं अय. प्रत्यय घेतलं तू, क्रियापद रूप तयार झालं कथय तू. पुढचा धातू घेतलाय मी पूज. पूज धातू उभय पदाचा येतो म्हणजे त्याला परस्मय पदी पण प्रत्यय लागतील आणि आत्मने पदी सुद्धा लागतील. अयविक्रण लागेल. मी इथे आत्मने पदाचं प्रत्यय घेतलं, क्रियापद रूप तयार झालं पूजयताम. जसं इथे नृत्य तू क्रियापद तयार झालं आहे तसे सगळ्या पुरुषांमध्ये कसे तयार होतील बरं बघा. नृत्य तू, नृत्यताम, नृत्यंतु. इथे शून्य प्रत्यय आहे. पाठ्यपुस्तकात इथे डॅश दिली आहे. डॅशचं गैरसमज होऊ शकतो की वरच्याप्रमाणे खाली, पण तसे नाहीये म्हणून मी इथे शून्य घेतलं आहे. तर इथे फक्त धातू गणविक्रणासह येईल म्हणजे नृत्य, नृत्यतम, नृत्यत, नृत्यानि, नृत्याव, नृत्याम. याप्रमाणे क्रियापद रूप तयार होत असतात आणि वाक्यरचनेमध्ये कर्त्यानुसार वापरले जातात. लोट लकारावर आधारित तुम्हाला त्वम स्थाने भवान योजयत ही सूचना विचारली जाते. तर त्यावेळी काय करावं मुलांना. त्वम म्हणजे काय. त्वम हा कर्ता युष्मत मध्यम पुरुष सर्वनामाचा आहे म्हणजे हा कर्ता झाला मध्यम पुरुष. त्वम एकवचनात म्हणून क्रियापद सुद्धा मध्यम पुरुष एकवचनात. याप्रमाणे प्रत्यय नसलेले शून्य प्रत्यय असणारे त्वम पुस्तकम पठ. मग त्वमच्या जागेवर जेव्हा भवतचं रूप घ्यायचं आहे त्वम एकवचनात म्हणून भवतचं रूप सुद्धा एकवचनात आले. पण भवत सर्वनाम आहे प्रथम पुरुषाचे म्हणून क्रियापद सुद्धा होईल प्रथम पुरुष. तर भवान पुस्तकम पठतु या प्रमाणे वाक्यरचना बदलेल. कर्ता बदलला की क्रियापद सुद्धा बदलते हा नियम लक्षात ठेवत ह्या सूचना तुम्ही सोडवायच्या आहेत. धन्यवाद.